हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ, स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान, सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. आज 8 एप्रिल, वार आहे सोमवार आणि आज आलेली आहे सोमवती अमावस्या. सोमवारी येणाऱ्या अमावस्येला सोमवती अमावस्या असं म्हटलं जातं आणि या अमावस्येच्या दिवशी आपण माता लक्ष्मीची पूजा करत असतो. तर बघा, ही अमावस्या सोमवारी आलेली आहे आणि म्हणूनच माता लक्ष्मीच्या पूजेसोबतच आपण भगवान शिवशंकर आणि माता पार्वतीची सुद्धा विधिवत ही पूजा केली जाते. तर या दिवशी आपण काही उपाय सुद्धा करायचे असतात. तर आजच्या या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावशाली उपाय शेअर करणार आहे. आपल्याला आज अमावस्येच्या दिवशी शिवलिंगावरती अशी एक वस्तू अर्पण करायची आहे. ही वस्तू अर्पण केल्यामुळे साक्षात शिव आणि माता पार्वती आपल्यावरती प्रसन्न होतील आणि फक्त एक दिवसामध्ये कितीही कठीणातील कठीण इच्छा असेल तर ती आपली पूर्ण होईल. असा हा एक अत्यंत प्रभावशाली उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. त्यामुळं व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा, म्हणजे मी जेव्हाही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही. तर पहा, या सोमवती अमावस्येला विशेष महत्व दिलं जातं आणि या दिवशी भगवान शिवशंकरांची पूजा केली जाते. भगवान शिवशंकर हे अत्यंत भोले असे देवता आहेत आणि सांसारिक दुःख हरण करण्यासाठी महादेवांची पूजा केली जाते. भावपूर्ण आणि मनपूर्वक श्रद्धांजली आणि शिवांची आराधना उपासना केल्यामुळे मनशांती आपल्याला मिळत असते आणि व्यवहारातील दोष सुद्धा यामुळे दूर होत असतात. महादेवांना समर्पित असणारा सोमवारचा दिवस आणि या दिवशी आलेली आहे सोमवती अमावस्या, त्यामुळे या दिवसाला विशेष महत्व प्राप्त झालेलं आहे. या दिवशी जर तुम्ही हा उपाय केला तर तुमची नोकरी व्यवसायामध्ये प्रगती होईल आणि तुम्ही केलेल्या संकल्पापर्यंत जाण्याची संधी सुद्धा तुम्हाला मिळू शकते. म्हणूनच या दिवशी अनेक प्रकारचे उपाय हे केले जातात. या दिवशी आपण जे काही उपाय करत असतो तर त्या उपायांचं निश्चितच फळ आपल्याला मिळत असतं. तर पहा, हा उपाय आज आपल्याला संपूर्ण दिवसभरामध्ये करायचा आहे. संपूर्ण दिवसभरामध्ये तुम्ही हा उपाय केव्हाही करू शकता. जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही हा उपाय करायचा आहे. तुम्ही हा उपाय आज दुपारी संध्याकाळी सुद्धा केला तरीही चालेल, कारण अमावस्या ही संपूर्ण दिवस असणार आहे आणि त्यामुळे तुम्ही हा उपाय आज दिवसभरामध्ये केव्हाही करू शकता. अमावस्येच्या दिवशी दानाला आणि स्नानाला विशेष महत्व दिलं जातं आणि त्यामुळे शक्यतो या दिवशी पवित्र गंगेवरती स्नान हे आवर्जून केलं जातं. पण आता प्रत्येकालाच या दिवशी स्नान करणं, पवित्र गंगेवरती जाऊन करणं शक्य नसतं. तर त्यासाठी सुद्धा तुमच्यासोबत मी उपाय जो आहे तर तो शेअर केलेला आहे. तर बघा, आपल्या इच्छाशक्तीनुसार यथाशक्तीनुसार आपल्याला आजच्या दिवशी दान सुद्धा करायचं आहे आणि यासोबतच उपाय सुद्धा आपल्याला करायचा आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, एक तांब्याचा कलश पाण्याने भरून घ्यायचा आहे. त्यामध्ये थोडंसं तुम्हाला दही टाकायचं आहे. दही नसेल तर कच्चा दूध सुद्धा टाकलं तरीही चालेल. दोन्हीपैकी एकच वस्तू तुम्हाला या पाण्यामध्ये टाकायची आहे. यानंतर या पाण्यामध्ये तुम्हाला थोडंसं चंदन टाकायचं आहे, थोडंसं हनी म्हणजे मध सुद्धा या पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि थोडंसं फुलांच्या पाकळ्या किंवा फूल सुद्धा टाकलं तरीही चालेल. थोडंसं अक्षदा म्हणजे अखंड तांदूळ सुद्धा या पाण्यामध्ये टाकायचे आहेत आणि हे पाणी तुम्हाला आज शिवलिंगावरती जाऊन अर्पण करायचं आहे. हे पाणी अर्पण करत असताना तुमच्या जी दिशा आहे तर ती उत्तरेकडे असावी, म्हणजे तुमचा चेहरा जो आहे तर तो उत्तरेकडे असावा. अशा पद्धतीने तुम्हाला हे जल शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे. आणि हे जल अर्पण करत असताना तुम्ही जर पुरुष असाल तर पुरुषांनी ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे आणि स्त्रियांनी नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे. आणि हा उपाय तुम्हाला आज करायचा आहे आणि यासोबतच तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा असेल तर ती या उपायामुळे नक्कीच पूर्ण होईल. आणि हे जल अर्पण केल्यानंतर तुम्हाला भगवान शिवांना प्रार्थना करायची आहे. तुमच्या इच्छापूर्तीसाठी प्रार्थना तुम्हाला करायची आहे. आणि यानंतर मंदिराच्या बाहेर आला की शिव मंदिराच्या बाहेर नंदी देवता असतात, तर नंदीच्या कानामध्ये सुद्धा आपल्याला आपली इच्छा व्यक्त करायची आहे. इच्छापूर्तीसाठी तुम्ही जे काही उपाय करत असता आणि शिव मंदिरामध्ये जाऊन जेव्हा आपण हे उपाय करत असतो तेव्हा नंदीच्या कानामध्ये आपली इच्छा ही व्यक्त केल्याशिवाय आपली इच्छा पूर्ण होत नाही. आणि म्हणूनच नंदी देवतांना आपल्याला त्यांच्या डाव्या कानामध्ये हरिओम असं म्हणायचं आहे आणि आपल्या मनातील इच्छा व्यक्त करायची आहे.
असं म्हटलं जातं की आपल्या इच्छापूर्तीसाठी भगवान शिवशंकरांकडे प्रार्थना आपण जेव्हा करत असतो आणि तेव्हा आपण आपल्या मनातील इच्छा नंदीच्या कानात जेव्हा आपण सांगितली नाही तर ती इच्छा आपली पूर्ण होत नाही. नंदी देवता हे भगवान शिवशंकरांचे वाहन आहेत आणि म्हणूनच आपल्या मनातील इच्छा आपण आपल्या नंदीच्या या कानामध्ये सांगायचं आहे आणि तेव्हा आपली इच्छा ही भगवान शिवशंकरांपर्यंत पोहोचवण्याचं काम हे नंदी देवता करत असतात आणि म्हणूनच नंदी देवाला खूप महत्व दिलं जातं. तर म्हणूनच तुम्हाला नंदी देवतांना आवर्जून आपल्या मनातील इच्छा सांगायची आहे. हा उपाय केल्यामुळे आपले तन मन आणि धन यात निर्माण होणाऱ्या कलहांची शांती होत असते आणि आपल्या मनोकामना या सुद्धा पूर्ण होत असतात. त्याचबरोबर हा उपाय केल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये नोकरी संबंधित व्यवसायाच्या संबंधित ज्या काही समस्या असतील तर त्याचा सुद्धा अंत होत असतो आणि आपल्या सगळ्या समस्या या दूर होत असतात. त्याचप्रमाणे या दिवशी महिलांनी व्रत करायचं असतं. सर्व सौभाग्यवती स्त्रियांनी लग्न न झालेल्या मुलीने सुद्धा या दिवशी आवर्जून व्रत करायचं असतं. सौभाग्यवती स्त्रियांनी या दिवशी व्रत केलं तर त्यांना अखंड सौभाग्याची प्राप्ती होते आणि वैवाहिक जीवनातील येणाऱ्या सर्व अडचणी सुद्धा दूर होतात. त्यासोबतच अविवाहित मुलींनी सुद्धा म्हणजे लग्न न झालेल्या मुलींनी सुद्धा हे जर व्रत केलं तर त्यांना मनासारखा जोडीदार मिळत असतो. तर पहा, माता पार्वतीने सुद्धा कितीतरी तपश्चर्या करून भगवान शिवांना प्राप्त केलं होतं, म्हणूनच या दिवसाला खूप महत्व दिलं जातं. त्यामुळे तुम्ही सुद्धा हे व्रत आवर्जून आज करायचं आहे. त्यासोबतच बघा, बऱ्याच जणांकडे पैसा पाणी संपत्ती सर्व काही असतं पण सुख नसतं. अशा वेळेला तुम्ही जर आजच्या दिवशी भगवान शिवशंकरांना लाल रंगाचं चंदन अर्पण केलं, म्हणजे लाल चंदन जर तुम्ही शिवलिंगावरती लावलं तर तुमच्या आयुष्यामध्ये सुख शांती समृद्धी ऐश्वर्य नांदेल. आणि असा हा एक उपाय तुम्हाला आज दिवसभरामध्ये जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्हाला हा उपाय आवर्जून करायचा आहे. तर चला, झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, जास्तीत जास्त लोकांच्या सोबत शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.